मला पाहताना ॲक्च्युली जास्त भरून आलं, विशेषतः जे आई आणि छोट्या श्यामचे प्रसंग आहेत. तिथलं आव्हान म्हणण्यापेक्षा जबाबदारीचं काम होतं. संवाद इतके चांगले लिहिले होते की आमचं काम खूप सोपं केलं होतं लेखकाने. गौरी देशपांडेनी जे काम केलं आहे, संदीप पाठकनी जे काम केलं आहे आणि शर्व गाडगिळीने जे काम केलं आहे, ही जी फॅमिली आहे, श्याम, श्यामची आई आणि श्यामचे बाबा, यांनी अतिशय सुंदर काम केलेलं आहे. गेल्या 10 दिवसापासून प्रदर्शित झालेला श्यामचा आई चित्रपट खरोखर म्हणजे जे चित्रपटगृहात गेलेत त्यांना अक्षरशः भावूक होऊन आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू येतात असा हा चित्रपट आहे. मात्र या चित्रपटामध्ये मुळशी पॅटर्नमध्ये रावल्या भाई म्हणून एक विलनचं काम करणारे ओम भुतकर या चित्रपटात साने गुरुजींची भूमिका साकारतायत आणि अहिंसेची शिकवण देत आहेत. ओमजी किती आव्हानात्मक होते एक विलन ते एकदम सभ्यग्रस्त. मध्ये बराच काळ होता त्याच्यामुळे या भूमिकेत जायला अवकाश होता बराच, त्याच्यामुळे तसं आव्हान नाही पण जबाबदारीचं काम होतं आणि ते आम्ही करायचा दिग्दर्शक आणि लेखकाच्या मदतीने ते करायचा प्रयत्न केला. असा कुठला क्षण चित्रपटातला की त्यावेळेस फार भरून आलं ते साकारत असताना? मला पाहताना ॲक्च्युली जास्त भरून आलं, विशेषतः जे आई आणि छोट्या श्यामचे प्रसंग आहेत ते खूप भावूक करणारे प्रसंग आहेत आणि ते प्रसंग मी जेव्हा संहितेत वाचत होतो तेव्हा पण अतिशय भावूक व्हायला होत होतं. जनरली संहिता ही अशी गोष्ट आहे जी साहित्य प्रकार नाही तो, वाचून त्याचा परिणाम व्हावा असं नसतं, पण ही संहिता इतकी चांगली लिहिली होती की संहिता नुसती वाचूनसुद्धा भावूक व्हायला होत होतो. आणि साने गुरुजी म्हणून आपल्याला सर्व ऑडियन्स पाहत होते आणि तुम्हाला तशा प्रकारची ती ॲक्टिंग करावी लागणार होती, हे किती आव्हानात्मक वाटलं होतं? मी सांगितलं आव्हान म्हणण्यापेक्षा जबाबदारीचं काम होतं. संवाद इतके चांगले लिहिले होते की आमचं काम खूप सोपं केलं होतं लेखकाने आणि दिग्दर्शक आम्हाला चांगलं मार्गदर्शन करत होते, त्याच्यामुळे आम्ही प्रयत्न करायला आम्हाला सोपं गेलं. कुणाचा रोल जास्त आवडला आणि कुठला चित्रपटातला प्रसंग तो काळजाला टच करतो? मला या तिघांचे रोल फार आवडले. गौरी देशपांडेनी जे काम केलं आहे, संदीप पाठकनी जे काम केलं आहे आणि शर्व गाडगिळीने जे काम केलं आहे, ही जी फॅमिली आहे, श्याम, श्यामची आई आणि श्यामचे बाबा, यांनी अतिशय सुंदर काम केलेलं आहे आणि खूप हृदयस्पर्शी असे ते प्रसंग आहेत. ही फिल्म अजिबात चुकवू नका, महत्त्वाची फिल्म आहे आणि या तिघांनी उत्कृष्ट अभिनय केलेला आहे. ती ट्रीट आहे पाहायला, ते अजिबात चुकवणं वर्थ नाही आहे. त्या ब्लॅक अँड व्हाईट काळामध्ये जाऊन ह्या सगळी शूटिंग केली, कसा अनुभव होता हा? आम्हाला तसा फार फरक पडला नाही ब्लॅक अँड व्हाईटचा, कारण आमच्यासाठी सगळे कलरच होतं सगळं. आम्ही कॅमेराच्या मागे जी व्यक्ती होते त्यालाच फक्त ते कृष्णधवल दिसत होतं आणि त्याच्यानंतर जे संकलकाला जे दिसलं ते, पण आमच्यासाठी काही वेगळं हे नव्हतं. आम्हाला अभिनयात तसा काही फरक करायचा नव्हता. कला दिग्दर्शक आणि वेशभूषा करणारे जे लोक होते, दिग्दर्शक, कॅमेरा, या सगळ्यांना जास्त अवघड होत होतं. आणि एक चित्रपटात आपण काम केलं, श्यामची आई या चित्रपटाचं स्थान काय असेल? श्यामची आई ही एक महत्त्वाची फिल्म आहे मराठी चित्रपटसृष्टीमध्ये, एक महत्त्वाची फिल्म म्हणून तिची नोंद घेतली जाईल असं मला वाटतं. खूप मनापासून आणि खूप अभ्यासपूर्वक खूप वर्ष काम करून बनवलेला चित्रपट आहे, तो चुकवला नाही पाहिजे आणि तो खूप काळ लोकांच्या स्मरणात राहील असं काम झालेलं आहे. आणि हा जुन्या श्यामची आई हा जो चित्रपट होता, याच्या आधी जो आला होता त्याचा हा रिमेक नव्हे, हा कादंबरीवरून, श्यामची आई जी कादंबरी आहे याचं पुन्हा एकदा वेगळ्या दृष्टीने त्याच्याकडे पाहून संपूर्णतः नवीन केलेला सिनेमा आहे. शुभेच्छा तुमच्या चित्रपटाला.